लग्नाची बीडी मालिकेच्या पाच जूनच्या भागात अतिशय रोमांचक असा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत की सिंधू ही कॉलेजला आलेली असते तेव्हा सिंधू ही ऑफिसमध्ये डॉक्टर योगेशकडे येते आणि डॉक्टर योगेश, योगेश माझे तुमच्याकडे काहीतरी काम आहे तेव्हा तुम्हाला काहीतरी विचारायचे असल्याचे सिंधू योगेशला बोलते तेव्हा योगेश सिंधूला त्याला खूप भूक लागली असल्याचे बोलून अगोदर आपण नाश्ता करूया असे म्हणत सिंधूला कॅन्टीनला येण्यास बोलतो तेव्हा सिंधू तिच्या पिशवीतील दबा काड़त, मी दबा आनला काई ही गरत डबा काढत मी घरून डबा आणला तेव्हा कॅन्टीनला जाण्याची काहीही गरज नसल्याचे सांगते तेव्हा घरचा डबा बघून डॉक्टर योगेश खूप खुश होतो आणि काय आणले डब्यात असे विचारतो तेव्हा सिंधू घोसावळेचे भजे आणल्याचे सांगते तेव्हा योगेश वाव असे म्हणत ते ती आनंदाने खाऊ लागतो तेव्हा ती भजी खाल्ल्यावर योगेशला राखीची आठवण येते आणि तो राखीसाठी वाट बघत थांबलेला क्षण योगेशच्या डोळ्यासमोर येत योगेश राखीच्या आठवणीत हरवून जातो तेव्हा राखी ची जातू। ते त्याला घोसवल्याचे असेच भजी घेऊन येत असल्याचे योगेशला आठवते आणि योगेश ती प्रेमाने कशी खात होता हे योगेशला आठवते त्यानंतर योगेशला राखीच्या प्रेम कहाणी आठवते योगेशला राखीसोबतची कहाणी आणि एकमेकांची ताटातूट होऊन हरवून संपलेल्या प्रेमकहाणीचा अंत कसा झाला हे सर्व आठवते तेव्हा आता त्याच्यासाठी असेच कुणीतरी गणपती चौकात भजे घेऊन येत होते हे सत्य योगेश सिंधूला सांगतो तेव्हा योगेश आणि राखीची प्रेम कहाणी सिंधू समोर येत योगेश हाच सिंधूचा नवरा असल्याचे समोर कसे येते हे ये बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा